प्राण गमवावे लागले अपघात अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अजित पवारांकडून शोक व्यक्त छत्रपती संभाजीनगरच्या जांभरगाव टोल नाक्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय हा अपघात एवढा भीषण होता की बारा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तेवीस जण जखमी झाले या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे सोबतच या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हे वृत्त अत्यंत दुःखद वेदनादायी आहे अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला नागपूर समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांभरगाव तोलनाक्या जवळ टेम्पो ट्रॅव्हल आणि ट्रकचा झालेला अपघात हा अत्यंत भीषण होता या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत हे वृत्त अत्यंत दुःखद वेदनादायी आहे या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली तर या अपघातातील जखमींवर तातडीने सर्वतोपरी उपचार शासकीय खर्चणू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की नागपूर समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांभरगाव तोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हल आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातात बारा जणांचा मृत्यू तर पंधरा जण जखमी झाले हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करून ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या तसेच मृतांच्या नाते प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी